राज्यातील विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी एका एक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एक डिसेंबरला मतदान झाले पुणे औरंगाबाद नागपूर या पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदारसंघ धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झाले या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबार भाजपच्या अमरीश पटेलांना दणदणीत विजय मिळाला राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती विधान परिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावरती परिणाम दिसून येत आहे औरंगाबाद मध्ये मतमोजणीला सुरुवात पहिल्या पसंतीची मतं मोजल्यानंतर दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार आहेत औरंगाबाद पदवीधर निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतमोजायला सुरुवात झाली छप्पन्न टेबलवरती मतं मतमोजले जात आहेत सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पहिल्या पसंतीत कुणाचाच विजय नाही झाला तर मोजली जाणार दुसऱ्या पसंतीची मते दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली तर निकालाचा दुसरा दिवस उजडणार आहे दोनशे नव्वद कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी सुरू आहे दोन लाख चाळीस हजार सहाशे एकोणपन्नास बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत अमरीश पटेल यांचा विजय झाला चारशे चौतीस मता मतांपैकी तीनशे बत्तीस मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना अठ्याण्णव मतं मिळाली आहेत धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात पुढच्या तासाभरात निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण केला नाही तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मोजली जाऊ शकतात त्यामुळे अंतिम निकाल पाच वाजेपर्यंत जाहीर होणार आहे पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरुवात पदवीधर साठी एकशे आणि शिक्षक मतदारसाठी बेचाळीस मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी अठरा हॉल तर शिक्षक मतदारसंघासाठी सहा हॉल पदवीधरसाठी एकशे सव्वीस पर्यवेक्षक दोनशे बावन्न सहाय्यक आणि एकशे सव्वीस शिपायांची नेमणूक शिक्षक मतदारसाठी बेचाळीस पर्यवेक्षक चौऱ्याऐंशी सहाय्यक आणि बेचाळीस शिपायांची नियुक्ती चारशे पन्नास पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला औरंगाबादेत मतपेट्या उघडायला सुरुवात झाली छप्पन टेबलवरती मतपेट्या उघडल्या जात आहेत मतपेट्या उघडून मते आणि मते केली जाणार आहेत वेगळी मतांची थोड्याच वेळात मोजणी होणार आहे औरंगाबाद पदवीधर मध्ये या वेळेला मोठ्या प्रमाणात मतदान झालं याचा अर्थ हे मतदान सत्ताधारांच्या विरोधात झालं आहे जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार शिरीष कोळाळकर यांनी दिली विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज रोजी होणार आहे येथील विलासनगरातील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण तीस हजार आठशे एकोणसत्तर मतदारांनी मतदार केले मतमोजणीच्या ठिकाणी चौदा टेबलवरती मतमोजणी होत आहे